शिवसेना भिवंडी पश्चिम शहर अध्यक्ष प्रदीप बोडके यांच्या नेतृत्वामध्ये व मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये भिवंडी परिसरात दिनबंदी मंगल बाजार स्लॅब येथे वर्षानुवर्ष चालू असलेला मंगळवार बाजार पुन्हा नव्याने रविवार बाजार म्हणून चालू करण्याबाबत व वाहतुकीची समस्या कायमस्वरूपी सोडवण्याकरिता सुभाष गार्डन येथील जगताप मार्केट व्यावसायिकांना खुले करण्याबाबत भिवंडी महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदन देण्यात आले. भिवंडी मनपा क्षेत्रातील तीनबत्ती मंगल बाजार स्लॅब या ठिकाणी वर्षानुवर्षे मंगळ बाजार चालू होता. सदर बाजार हा मनपाने बंद केलेला आहे. ही बाजारपेठ गोरगरीब लोकांची असल्याने त्या ठिकाणी त्यांना स्वस्त दराने अनेक घरगुती वापराच्या वस्तू मिळत होत्या. भिवंडी शहरात कामधंद्यांमुळे बेरोजगारपणा वाढलेला असून हा मंगळ बाजार बंद केल्याने अनेक लोकांवर बेरोजगारीची समस्या निर्माण झाली आहे. रविवारी शाळा कॉलेज व सरकारी सुट्टी असल्याने मंगळ बाजार स्लॅब या ठिकाणी हप्त्याच्या रविवारी रविवार बाजार लावण्याची परवानगी द्यावी, जेणेकरून वाहतुकीची अडचण होणार नाही अशी मागणी मनसेकडून करण्यात आली. तसेच भिवंडी मनपा क्षेत्रातील तीनबत्ती भाजी मार्केट सुभाष गार्डन परिसर मंडई मीनाताई ठाकरे हॉलपासून भिवंडी टॉकीजचा परिसर या ठिकाणी आजूबाजूस रस्त्यांवर हातगाडी व ठेला लावून व्यवसाय करणारे विक्रेते यांना नजराण टॉकीजच्या समोर जगताप मार्केट या ठिकाणी जागा उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून रस्ता मोकळा राहील व रहदारीस अडचण होणार नाही. नजराणा टॉकीजच्या समोर जगताप मार्केट मनपाने बनवलेले आहे. सदरहू मार्केटवर मनपाने करोडो रुपये खर्च केले आहे, पण सदर मार्केट 10 वर्षांपासून सडत असून आता या मार्केटची संडास मुदारी बनलेली आहे. सदर ठिकाणी मार्केट हलविल्यास मनपास कर रूपाने लाखो रुपयांचे उत्पन्न होणार आहे. या मागण्यांसाठी मनसेच्या वतीने भिवंडी महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले. नगरपालिकेने 12-15 वर्षापूर्वी हवे कंपाऊंड नजराण टॅक्टिकच्या समोर जो मार्केट बांधला होता, तो आजच्या घडीला हगणदारी मुद्दारी झालेली आहे. त्याला समोरचा फक्त सील केलेला आहे, पाठीमागचा गेट उघडा आहे आणि तमाम संपूर्ण रिक्षा चालक मालक जेवढे पैसे लोक पैसा घेते ते आकाराने मुद्दा जातात. तुम्ही जाऊन त्या वस्तूची हानी करावी. मुळात सांगायचा विषय असा आहे का 15 वर्षापासून बांधलेली संपत्ती करोडो रुपये महापालिकेचा. आज आपण रस्त्यामध्ये भाजीपाला विक्रेता जे गाड्या लागतात त्यांना आपण अतिक्रमण करून हटवतो. प्रत्येकांना साहेब कोट आहे त्या चोऱ्या टाकतील का? आमचा सांगायचं म्हणणं एवढंच आहे या निवेदनाच्या माध्यमातून, जे 400 गाळे महापालिकेने बांधून ठेवलेले आहेत ते बंद ठेवून महापालिकेचा व आमच्या करोडोचा नुकसान अधिकार दिलेले आहे. नंबर 3, जेवढे रस्त्यावर बसलेले हातगाड्या भाजीपाला विक्रेते, आमची अशी मागणी आहे त्या सगळ्यांना त्या मार्केटमध्ये तुम्ही कमी करा, जेणेकरून लाखो रुपये महसूल महापालिकेला उत्पन्न होईल आणि पडलेली प्रॉपर्टी काही चीज होईल अशी आमची. दुसरी मागणी आमची अशी आहे, मंगळ बाजार स्लॅबवर काही वर्षापासून गोरगरीब तांडेल लोक 36 वर्षापासून तिथे पोट भरतात स्थानिक लोक. एक हप्ता धंदा करतात आणि 18 वर्षे लोक आपल्या कुटुंबाचा पोटरक्षण करतात. आम्हाला एवढं सांगायचं आहे वाहतूक कोंडीमुळे आपण ती परिस्थिती तिथं काढलेली आहे. आमची एवढीच मागणी आहे मंगळ बाजार ते मंगळवारी ट्रॅफिक होते तर रविवारी तुम्ही ते रविवार बाजार म्हणून ठेवा, जेणेकरून रविवार सुट्टीचा दिवस असतो, कॉलेज शाळा आणि सरकारी सुट्टी असल्या कारणाने वाहतूक कोंडी कमी होईल. ही दोन्ही आमची मागणी आहे. वीज सरे नागरिकांसाठी ठिकाणी एक जुना बिल्डर आहे, त्यांनी 12-15 वर्षापर्यंत इमारत बांधलेली आहे, त्याचे गाडे काही वर्षापासून बंद आहे. तर हे मंगळ बाजारच्या काही आपल्या अधिकारी म्हणावा काही लोक इतर लोकांनी त्या लोकांना तिथे बसवलाय आणि त्याचा त्याची प्रॉपर्टी जे तयार झाली त्याचा भाडा चालू झाले. मग महापालिकेचा आपला वर्ष मंगळवारचा बाजार तिकडे भरवायला लागतो. खासगी आज 12-15 वर्षापासून बंद होते. प्रॉपर्टी मंगळ बाजार जसा बंद झाला ते गोरगरीब लोक तिथे गेले का गेले तर काही लोकांचा यामध्ये निधी बघत आहे.
फक्त मला वाटतं चालत 200-300 किलोमीटर समोरच आहे, तिथे त्यांना बसवलं. आता आम्हाला एवढंच जेव्हा त्यांना तिथे बसवलं, मार्केट काय उद्दिष्ट ठेवलं आपल्या महापालिकेचा, त्या लोकांना तिथे तीन पत्रे तिथे मला जेणेकरून भूमी सुंदर होईल, भौतिक कोणी राहणार नाही आणि रस्ता पण मोकळा नाही, मार्केट मार्केट चालू होईल. आमचं हे पण मत आहे की साईबाबा मार्केटसाठी मंगळवार बाजारचं तू पूर्ण होणार नाही, आणि तिथून बाजार उठवल्यानंतर त्याची जी 10-12 वर्षांची जी बिल्डिंग बरं होती त्याचा प्रोजेक्ट त्यांनी ऍक्च्युली त्या मार्केटसाठी लॉन्च केला होता, ते सगळं मागील इकडे येऊन बसलो. मग हे साठी लोक करण्यासाठी तुम्ही मंगळवार बाजारचं तिथून बंद केलं कुठेतरी चुकीच आहे असं आमचा आरोप आहे, सरळ आरोप आहे. आम्ही मागासवर्ग जे आहे सत्य बोलणार हे म्हणजे सैनिक आहे. आता या मुद्द्याला धरून मी बोलतो, 400 गाडे कशासाठी बांधले आहे ना, तिथे आहे परत एक साईड आहे, सर्वांची सोय होईल तिकडे, गोर गरीब काय सर्वांना सोय, सर्वांना तिथे मिळेल मिळेल, आणि रस्ता वगैरे काय नाही आउट साईड ला आहे, कोणाला ट्रॉफिकचा त्रास होणार नाही. मिली भगत यांचा मुद्दा सही आहे. दुसरी गोष्ट त्याला फक्त एक जाळी लावलेली आहे, कारण आतमध्ये सगळं बाजूचे जर युज होतच होतं. दुसरी गोष्ट रात्री जे रिक्षा बाकी जे कशासाठी केला आहे खर्च, कशासाठी केला आमच्या उघडच्या पेक्षा आम्ही टॅक्स भरतो निधी येतो, मग हा खर्च कशासाठी केला ठीक आहे. तुम्ही प्रस्ताव ठेवा आणि 8-10 दिवसांमध्ये ही मंजुरी पास करा, अन्यथा आम्ही महापालिकेसमोर आंदोलन करू. या प्रसंगी भिवंडी पश्चिम शहर अध्यक्ष प्रदीप बोडके, भिवंडी शहर उपाध्यक्ष प्रवीण देवकर, सिद्धार्थ खाने, आझाद खान, चंद्रकांत पाटील, भिवंडी शहर सचिव शैलेंद्र कर्ले, वाहतूक जिल्हा अध्यक्ष बालाजी गुलबी आलम अन्सारी, विभाग अध्यक्ष सुरेश तौटी, भिवंडी पूर्वचे शहर अध्यक्ष मनोज गुलबी, उपशहर अध्यक्ष अफसर खान, मयूर जाधव, महेश धुमाल, गणेश इंगरे, तसेच मनसेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मनसे भिवंडी शहराच्या वतीने जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. साहेब, तुम्ही आता उपायुक्तांना मनसे भिवंडी पश्चिम शहराच्या वतीने निवेदन दिलेलं आहे, या निवेदनामध्ये आपण काय मागणी केलेली आहे आणि उपायुक्तांनी तुम्हाला काय शब्द दिले? भिवंडी शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आज आम्ही उपायुक्तांना निवेदन दिलं आहे. निवेदनांमध्ये आम्ही मुद्दे टाकले. पहिला मुद्दा मंगळ बाजार, आज 33-34-35 वर्षापासून तो मंगळ बाजार स्थानिक गोर गरीब तिथे दर रविवारी दर मंगळवारी आपले व्यवसाय करून आठवडाभर ते त्या पैशावर आलेला जे 2 पैसे उत्पन्न झाले ते आपल्या कुटुंब चालवतात. महापालिकेने वाहतूक कोंडीमुळे काही राजकीय विषय त्यामध्ये आले आणि त्या लोकांना तुम्ही उद्ध्वस्त केला, कायमस्वरूपी बंद केला. उपायुक्तांना आम्ही एकच निवेदन म्हणून निवेदनामध्ये नमूद केलं आहे का, जो मंगळ बाजार मार्केट तुम्ही बंद केला आहे त्याला तुम्ही रविवार बाजार म्हणून चालू करा. तुम्हाला अगर वाहतूकची कोंडी होते तर रविवारी महापालिका सरकारी सुट्टी शाळा आणि कॉलेज बंद असतात, त्या कारणे वाहतूक कोंडी कमी होईल आणि रविवार बाजार म्हणून त्या डिक्लेअर करा असे निवेदनामार्फत त्यात सूचित केली. दुसरा विषय, आज 12-15 वर्षापासून भावे कंपाऊंड नजराणा टाकीच्या समोर महापालिकेने एक मार्केट बांधलेलं आहे, त्या मार्केटमध्ये 364 गाले आहेत, जवळजवळ 400 गाले जगताप मार्केट. आज 15 वर्षापासून तो मार्केट हगणदारी आणि मुतंदारी झालेली आहे, महापालिकेचा काडी मात्र त्यावर लक्ष नाही आहे. आणि एकीकडे महापालिका सुंदर भिवंडी आणि स्वच्छ भिवंडी म्हणून मार्केटमध्ये जी लोक व्यवसाय करतात त्यांचे घनाने हातोडे मारून त्यांच्या गाड्या फोडतात, त्यांचे टेबल तोडतात. महापालिकेला आमची एवढीच विनंती आहे का, जो मार्केट तुम्ही 400 गाले बांधून ठेवले 15 वर्षापासून हे का तुमच्या जावेसाठी बांधून ठेवलेत का? आमची एवढीच विनंती आहे निवेदनामार्फत का, त्या मार्केटमध्ये जे रस्त्यावर जे फेरीवाले जे मार्केटवाले जे वर्षानुवर्षापासून व्यवसाय करतात त्यांचे लायसन आहेत, विनायक ठाकरे हॉलच्या बाजूला बी काही लोक बसतात, त्या सगळ्यांना त्या मार्केटमध्ये जागा द्यावा. 1,00,000 रुपयाचा महसूल महापालिकेला येईल आणि ती 12-15 वर्षाची प्रॉपर्टी जी सडते त्या काहीतरी उपयोग होईल. अगर हे दोन्ही प्रोजेक्ट आम्ही जे मागण्या केलेल्या आहेत महापालिकेने ह्याच्यावर
लक्ष देऊन कधी चालू करण्यात नाही आला तर महाराष्ट्र मोठ्या प्रमाणात आंदोलन करेल त्यांनी लक्षात घ्यावा. उपआयुक्तांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे का आयुक्ताच्या कानावर टाकू, आयुक्त साहेबांच्या कानावर टाकून आम्ही दोन्ही तुमचे जे नागरिकांच्या हिताकरता तुम्ही मागणी केलेली आहे ते 100% आम्ही करायचा प्रयत्न करू. त्यांनी नाही केलं तर मनसेचं आंदोलन तुम्हाला दिसलंच.